निप्पाणी तालुक्याच्या विकासापेक्षा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यामध्ये नेते मंडळी व्यस्त, नगरसेवक विलास गाडीवडर निप्पाणीकर पाणी समस्येमुळे हैराण, पाणी प्रश्न निकालात काढणे गरजेचा. सध्या निप्पाणी तालुक्याचे राजकारण खूप वाईट दिशेने जात आहे. विकासाच्या धोरणाचे राजकारण होताना दिसत नाही. सध्या तालुक्याच्या विकासापेक्षा अधिकाऱ्यांच्या बदली करण्यामध्ये नेते मंडळी व्यस्त असल्याचे चित्र निप्पाणी तालुक्यात पहावयाला मिळत आहे. सध्या निप्पाणीचा पाणी प्रश्न खूप मोठा असून जवाहर तलावाचे 2 वेळा गंगापूजन झालेलं आहे. एकीकडे प्रोटोकॉल सांगायचा आणि दुसरीकडे प्रोटोकॉल मोडायचा, हे योग्य आहे का? खासदारांच्या उपस्थित होणाऱ्या गंगापूजनला सर्व नगरसेवकांना सांगणं गरजेचं होतं, पण काँग्रेसच्या नेत्यांनी कोणालाही न सांगता खासदारांच्या हस्ते गंगापूजन करून घेतले. हा प्रोटोकॉल मोडीत काढण्याचा प्रकार नाही का? असा सवाल माध्यमांशी बोलताना नगरसेवक विलास गाडीवडर यांनी काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना विचारला. गंगापूजन 2 वेळा झाले याबद्दल काही दुमत नाही, पण नागरिकांना पिण्याचे पाणी व्यवस्थित देणे गरजेचे आहे. आपण आपल्या सहकारी नगरसेवकांच्या समवेत जाऊन जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांना निप्पाणी तालुक्यातील यरनाळ भागावरती नूतन डॅमविषयी निवेदन दिलेले होते, त्यास पुन्हा एकदा मध्यंतरी जाऊन स्मरण करून देण्यात आलेलं असून निप्पाणीच्या जनतेने खासदारकीच्या वेळी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेते मंडळींना न पाहता कर्तबगार उमेदवार म्हणून भरघोस मताने निवडून दिलेला आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्रेय घेण्याची गरज नाही. निप्पाणी काँग्रेसमध्ये कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झालेले असून याकडे जिल्हा पालकमंत्री आदरणीय सतीश जारकीहोळी यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिवाय पालकमंत्र्यांनी दत्तक पक्षापेक्षा स्वतः पक्ष काँग्रेस पक्षाकडे लक्ष देणे गरजेचे असून तो वाढण्याचा दृष्टिकोनाने प्रयत्न करण्याची विनंती केली. एकंदरीत निप्पाणीच्या पाणी प्रश्नासाठी आमदार, खासदार आणि नगरसेवक यांची मीटिंग बोलावून कोणतेही राजकारण न करता 24 तास पाणी प्रश्न सोडवण्यासंदर्भात ठोस अशी भूमिका होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार डॉक्टर जसराज गिरे उपस्थित होते. मी विलास गाडीवडर, निप्पाणी नगरपालिका नगर शहर, आमचे सहकारी मार्गदर्शक बाळासाहेब सरकार, नगरसेवक सहकारी मित्र जसराज गिरे. आज आपल्याला मी सांगू इच्छितो की निप्पाणीमध्ये जे आता जे हे राजकारण चालू आहे हे फार वाईट दिशेला नेण्याचं काम चालू, कारण विकासाच्या धोरणात्मक काय या ठिकाणी काम चालू आहे. गेल्या अनेक दिवसापासून निप्पाणीचा पाणी प्रश्न हा अतिशय गंभीर झाला. मी मोर्चा देखील आमच्या सगळ्या सरकारांच्या ज्यातनं नागरिकातून काढला. पाणी निप्पाणीला सुरळीत देण्यासाठी अनेक वेळा आवाज उठवला, अनेक प्रेस मीटिंग सांगितलं, अनेक पत्रं दिली, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं, सेक्रेटरी लेवलला पत्र दिलं. रोज उठून काय सगळ्यांना सांगत बसू शकत नाही, पण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आवाज उठवायला पाहिजे त्या त्या वेळेला आम्ही आवाज उठवतो. निप्पाणीकरांना पाणी नाही आहे, पण आमच्या तलावामध्ये 2 वेळाला गंगापूजन होते. गंगापूजन करायला आमचं काही दुमत नाही आहे, पण गंगापूजन ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही करताय त्याच अधिकाऱ्याने तुम्ही लोकांना पाणी देखील त्या ठिकाणी द्यावे. आणि एकीकडे प्रोटोकॉल म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे प्रोटोकॉल मोडायचं हा कुठला न्याय आहे? कारण यरनाळ गावामध्ये त्या ठिकाणी प्रोटोकॉल मोडला म्हणून एवढा गाजावाजा झाला की काय त्या गावामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करून ठेवलं. आणि निप्पाणीमध्ये निप्पाणीच्या नगरसेवकांनी माहितीच नाही आणि निप्पाणी तलावाचं गंगापूजन होतं. गंगापूजन करायला गंमत नाही आहे आमचं, पण तिथं तुमचं प्रोटोकॉल कुठं गेला? तिथं पण तुम्ही प्रोटोकॉल सांभाळायला पाहिजे वास्तविक. आणि या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या, 8 दिवसात नगराध्यक्ष कोण आहे ते कळणार आहे. असणाऱ्या तिथं होणाऱ्या नगराध्यक्षाला घेऊन त्या ठिकाणी गंगापूजन केलं असतं तर अधिक त्याला महत्त्व प्राप्त झालं असतं. किंवा तुम्ही मार्गदर्शन करायला पाहिजे आमदार आणि खासदार आणि नेते मंडळी, तुम्ही नगरपालिकेला मार्गदर्शन करायला पाहिजे की बाबा हे असं नाही, हे चुकीचं आहे, आणि तुम्ही निप्पाणीला पाणी कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या लोकांच्यापर्यंत पोहोचत याकडे लक्ष द्या म्हणून सांगायला पाहिजे होतं. हे न सांगता नेतेच उठून जर
जाऊन तिथं चुका करत असते तर मग लोकांना कुणाच्या दारात जाऊन उभं राहायचं हा मोठा प्रश्न. वास्तविक जे चाललंय ते चुकीचं चाललंय. काँग्रेसमध्ये एवढं अरेरवीपणा आणि एकेकोरपणा मी कधी बघितलेलं नव्हतं. कारण आता काँग्रेसमध्ये एक प्रोटोकॉल आहे की निपाणी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार जरी झाला असेल तर काँग्रेसचा स्वतःचा एक प्रोटोकॉल आहे पक्षाचा की तिथला जरी पडलेला जरी आपला आमदार असेल तर ते आमदार मानूनच सरकार काम करत असते. प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या पत्रानुसारच शिफारसीनुसारच त्या ठिकाणी काम केलं जातं. पण इथं ते प्रोटोकॉल पण नाही आहे पाळत, सरकार पण पाळत नाही आणि इथले लोकल अनेक लीडर स्वतःला मोठमोठे लीडर समजायचे आहेत त्यांनी पण पाळत नाहीत. प्रत्येक लीडर हे अधिकाऱ्यांच्या बदलीत गुंतलेला आहे, लोकांच्या कामामध्ये कोणी दिसत नाही. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळेजण मिळून पक्षाला धोक्यात आणि घातक ठरवायला पाहिजे. कारण आज एकटा एकाबरोबर असतो, उद्या एकटा एकाबरोबर असतो, कोण कुणाबरोबर आहे हे नेमकं कळणार. कार्यकर्त्यांचे कुचंबणा झाल्या, कार्यकर्ते आज बाबा कुणाबरोबर जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न झालाय. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष या ठिकाणी आहेत, राज्यात काँग्रेसचं सरकार आहे. तर हे दोन्ही पक्ष गट मी पुढं काय तू पुढं ह्या वर्चस्वावर चालल्यात. येणाऱ्या काळामध्ये निपाणीचा आमदार कोण हा ठरला पाहिजे, मग त्याच्या पाठीमागे कार्यकर्ते झाला पाहिजे. नाहीतर आज कसं होणार, उद्या उमेदवार काकासाहेब पाटील असतील का, उत्तम पाटील असतील का, पंकज पाटील असतील का, चिंगळे सर असतील, एकटा कोणतरी आमदार ठरला तर राहिलेले तीन लोकांच्या कार्यकर्त्यांची कुचंबणाच या ठिकाणी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील विचार करावा की ह्या नेत्यांच्या पाठीशी लावायचं काय, निपाणी आपापल्या भागाचा आपापल्या गावांचा विकास करून घ्यायचं. कारण ह्या चौघांच्या मागे कुणाचाही गेला तर उमेदवारी एकट्यालाच मिळणार, राहिलेल्या तीन चार लोकांच्या ज्या पाठीशी लोक राहणार आहेत त्यांचा तो जो उमेदवार असतो तो भविष्यात काटा काढणार. हे सगळं असं राजकारण चालू आहे. आणि पालकमंत्र्यांना देखील माझी विनंती आहे की तुम्हाला खुश करण्यासाठी हे गंगा पूजनाचं असू देत किंवा यरणाच्या कार्यक्रमाचं असू देत, हे तुम्हाला त्या ठिकाणी गोड बोलून एका दुसरा कार्यक्रम करायचं आणि इकडं आपल्या बद्दींच्या फायली साठी करून घ्यायचं, हे सगळं कारस्थान चालू आहे. तुम्हाला विनंती आहे आमची, बदली ह्या तुम्ही कोणाचंही ऐकू ना, तुम्ही स्वतःच्या स्वइच्छेने अधिकारी या ठिकाणी घाला, त्यांच्याकडून आम्ही सर्वजण काम करून घ्यायस कटिबद्ध आहोत. त्यांनी ऐकलं नाही तर तुम्हाला सांगता येतं की आम्ही नेमणूक केलेले किंवा आम्ही सुचवलेला अधिकारी आणायला पाहिजे असं कुठं काय आहे. तर हे सगळे लोक त्यामध्ये गुंतलेले, अधिकाऱ्यांची देखील पुचवणं झालेलं आहे. चार चार लीडर आहेत, प्रत्येकाच्या दारात जाऊन उभा राहिला पाहिजेत. प्रत्येकाला म्हणतो मी सांगितल्यालाच ऐकायचं. माझा अधिकाऱ्यांच्या समोर पण मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की नेमकं या चार लीडरांच्या पैकी मी कुणाचं ऐकायचं, एकटा म्हणार कर, एकटा म्हणार करू नको, अशा परिस्थितीत सगळे चालू आहे. त्यामुळं या सगळ्या घाणेरड्या राजकारणापेक्षा लोकांचं काम कसं करता येईल, लोकांच्यापर्यंत कसं पोचवता येईल, लोकांचं काम कशा पद्धतीने चांगलं होईल, लोकांच्यापर्यंत पाणी कसं पोचवता येईल, आरोग्याचा प्रश्न आहे, तिथं गांधी हॉस्पिटलचा प्रश्न आहे, पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न आहे, तहसीलदार डिपार्टमेंटचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टी आहे. या सगळ्या गोष्टीतनी कार्यकर्त्यांना जे अडचण झालेले आहे ते मुख्य केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांचं अडचण दूर करण्याचं काम तुम्ही कराल. बदल्यांच्या कामामध्ये गुंतू नका. बदल्यांचं काय सरकार काय प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे कराल. त्याच्यात काय तुम्हाला विचारूनच या ठिकाणी विचारूनच होणार. पण स्वपक्ष वाढवावं असं पालकमंत्र्यांना विनंती आहे. दत्तक पक्ष वाढवू नये. दत्तक पक्ष वाढल्यानं पुढं दत्तकच घेऊन सगळं कार्य करावं लागेल, एवढं या ठिकाणी मी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार आणि खासदार यांनी दोघांनाही माझी विनंती आहे की तुम्ही 30 नगरसेवक आहेत, त्या 30 नगरसेवकांना घेऊन त्या ठिकाणी निपाणीतल्या सगळ्या विकासात्मक धोरण त्या ठिकाणी ठरवावं. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता तुम्हाला आम्ही सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवतो एवढं सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये निपाणीला पाणी, आरोग्य आणि स्वच्छता या सगळ्या गोष्टी मूलभूत सुविधा, आज सगळीकडं जनावरांचं वावर जास्त वाढलेलं आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या फार गोष्टी आहेत आणि आम्ही सांगितलेलंच आहे की ज्या वेळेला लोकसभेचं या ठिकाणी निवडणुका होत्या त्यावेळेला मराठा मंडळमध्ये काँग्रेसची सभा होती, त्या सभेमध्येच आम्ही सांगितलेलं होतं की ह्या वेळेला स्थानिक
भाजपचं उमेदवार असल्या कारणाने स्थानिक निगेटिव्ह वोटिंग सगळं काँग्रेसला मिळणार आहे, त्यामुळं इथल्या स्थानिक लीडरांचं त्यामध्ये काही श्रेय असणार नाही. हे लोकांचं उपकार आहेत आपल्यावर की त्यांनी जास्त मतदान आपल्याला दिलेलं आहे. पण लीडरला काय वाटलंय, माझ्यामुळंच हे मतदान मिळाले हे पालकमंत्र्यांना भासवाल्यात आणि आपापल्या साथीकरल्यात. तर तसं काय नाही आहे, लोकांनी या ठिकाणी भरघोस मतदान दिले. पालकमंत्र्यांनी देखील त्या सभेमध्ये निपाणीचा पाणी प्रश्न हा निकालात लावतो म्हणून त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिले. त्यांनी त्या मिटिंगला आलं तर आमचं काय हरकत नाही, आम्हाला जेणेकरून निपाणीचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी मिटवून द्यावं, ज्यांनी मिटवून देतील त्याच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेऊन काम करायला तयार आहोत.